न भासयाले पर उडू लागले सत्वर पंढरीच्या वाटेवर पंढरीच्या वाटेवर डोह झाला न भासयाले पर उडू लागले सत्वर पंढरीच्या वाटेवर डोह झाला। रामकृष्ण हरी माऊली, 2 वर्षांच्या खंडानंतर आज पुन्हा एकदा वारी अनुभवण्याचा योग आलेला आहे। आज आम्ही वारीला चाललो आहे आणि आळंदी ते पंढरपूर या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही आज सहभागी होणार आहोत। पुन्हा एकदा आम्ही चालणार आहोत आणि माऊलींची गायन सेवा करणार आहोत। तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर हा अनुभव घ्या। वारी निरनिराळ्या टप्प्यातून पुढे जात असते। ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून निघतात, मग पुढे सासवड मार्गे जेजुरी, तिथून पुढे वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव आणि वाखरी असा गावोगावचा प्रवास। गावोगावी मुक्काम करत आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सावळ्या विठोबाच्या पंढरीत पोहोचतात। आज आपण ज्या टप्प्यात सामील होणार आहोत तो टप्पा आहे वाल्हे ते लोणंद। पुण्याहून बोबदेव घाटातून आम्ही वाल्हेच्या दिशेने प्रवास सुरू केला। बोबदेव घाटातून पुणे शहर अतिशय सुंदर दिसतं। अवघ्या विश्वाचा कैवारी म्हणजेच पांडुरंग जिथे उभा आहे तिथे जाण्याची ही ओढ। जगातला एकमेव असा सोहळा ज्याचं कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही, तरीही उपस्थिती मात्र लाखोंच्या घरात असते। कुणालाही कसलाही इनाम नाही, कुणाचेही कसलेही मानसन्मान सत्कार नाही, कसलीही बक्षिसी नाही का कुठलं पारितोषिक नाही, पण तरीही केवळ आणि केवळ पांडुरंगावरचं प्रेम आणि संतांच्या शिकवणीवरचा विश्वास या दोनच गोष्टी अगणित वारकऱ्यांना इथं घेऊन येतात। 2 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वारी अनुभवता येणार असल्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी 1.5 पटीने समाज जास्त आहे असं इथल्या वारकऱ्यांनी आम्हाला सांगितलं। वाल्हे ते लोणंद या टप्प्यामध्ये माऊलींचं नीरा नदीमध्ये स्नान होतं। नीरा स्नान सोहळा पाहण्याची संधी मिळणार का याची उत्सुकता मला पण आहे। बरंच पुढे जायचं आहे आणि वेळ अगदी थोडा उरला आहे। आता अंतर बरंच आहे आणि वेळ कमी आहे, त्यामुळे सोहळा चुकता कामा नाही आहे। आपल्या सर्वांना तो दाखवता यावा म्हणून गाडीतून नीरेपर्यंतचा प्रवास केला आहे। चला तर बघूया हा योग आहे का। आत्ता आपण नीरा नदीच्या पुलावर उभे आहोत आणि तुम्ही बघता इकडे खाली घाटावर वारकऱ्यांचा मेळा जमलेला आहे। थोड्याच वेळात माऊली नीरा नदीमध्ये स्नानासाठी जाणार आहेत, आपण जरा वाट बघूया। माऊली नीरेमध्ये स्नान करण्यासाठी निघालेले आहेत। राम जय जय राम जय जय राम जय हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
राम कृष्ण माऊलींचं नीरा नदीमध्ये स्नान झालेलं आहे। आत्ता इथे आपल्याला माऊलींचं दुरून दर्शन होत आहे, पण ह्या ब्लॉगच्या शेवटी माऊलींचं अतिशय जवळून दर्शन आपल्याला होणार आहे, त्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करतो की हा ब्लॉग अगदी शेवटपर्यंत बघा। माऊलींचा नीरा स्नान सोहळा पाहून झाल्यानंतर थोडं चालत चालत आम्ही पुढे आलो आणि बाजूला थांबलो आहे आमच्या दिंडीची वाट बघत। गेली काही वर्ष महाराजांच्या कृपेमुळे आणि पांडुरंगाच्या इच्छेनुसार मी श्री गुरु अप्पासाहेब वासकर महाराज फड पंढरपूर या दिंडीतून चालतो। आमची दिंडी 2 वर्ष रथापुढे 1 नंबरला असते तर 2 वर्ष रथापुढे 7 नंबरला असते। ही संधी मिळणं, भगवंताच्या नावाचं वेड ज्यांच्या देहात घट्ट आहे अशा वारकऱ्यांच्यात वावरता येणं हे माझं भाग्यच आहे। आम्हाला आमची दिंडी दिसायला लागली आहे, आता आम्ही दिंडीमध्ये सहभागी होतोय। आता तुम्हाला आमच्या दिंडीतल्या आमच्या अतिशय लाडक्या धनुमामांच्या आवाजाची झलक ऐकवतो। अतिशय खडा आवाज आणि गाण्याची उत्तम जाण। Thank you.
मजल दर मजल करत आम्ही लोणंदला पोचलेलो आहोत आणि माऊलींच्या तळावर जायची तयारी चालू आहे। एवढं चालून सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह बघा किती आहे। आता आपण माऊलींच्या तळावर पोहोचलेलो आहोत। माऊली देखील आता तळावर येत आहेत आणि इथे होणारे समाज आरती हा अनुभव अतिशय अवर्णनीय असतो। तुम्ही देखील अनुभवा। आणि मंडळी आता माऊलींचं दर्शन घ्यायला तयार रहा। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान। आता समाज आरती। परवा दिवशी दुपारी 1 वाजता निघायचे माऊली एक सांगतो। संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे संसारी द्यावी पंढरीची वारी। आलं का लक्षात? अहो, ही पंढरपूरची वारी असं मनात आलं आणि केली असं नाही होत, ती आपल्या नशिबात स्वतः विठोबानेच द्यावी लागते। तर मंडळी हा होता आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी 2022 विषयीचा ब्लॉग। हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रथमेश लघाटे ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर काही सजेशन्स असतील, काही सूचना असतील, गाण्याच्या काही फरमाईशी असतील, त्या देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। जास्तीत जास्त जसं शक्य होईल तशा जास्तीत जास्त फरमाईशी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। मंडळी या ब्लॉगच्या माध्यमातून आणखी 3 महत्त्वाच्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्या समोर आपल्याला सांगणार आहे। त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 9 जुलै 2022 रोजी रात्री 8:30 सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली इथे मी आणि आपल्या सगळ्यांची लाडकी गायिका मुग्धा वैशंपायन आमच्या दोघांचा अभंग गायनाचा कार्यक्रम होणार आहे।
तरी डोंबिवली आणि डोंबिवलीच्या आसपासच्या परिसरातील सर्व रसिक प्रेक्षकांना मी अतिशय कळकळीची विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण नक्की या. या कार्यक्रमाबद्दलची अधिक माहिती इथे तुम्हाला बाजूला पोस्टरवर दिसत असेल, ती पहा आणि ह्या कार्यक्रमाला नक्की या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 10 जुलै 2022 रोजी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री 8:30 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पार्ले इथे माझा आणि मुग्धा वैशंपायन हिचाच अभंग गायनाचा आणखी एक कार्यक्रम पार पडणार आहे. तरी विले पार्ले आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व रसिक प्रेक्षकांना मी अतिशय मनापासून विनंती करतो की हा कार्यक्रम देखील चुकवू नका, नक्की या. या कार्यक्रमाची अधिक माहिती इथे तुम्हाला बाजूच्या पोस्टरवर दिसत असेल, ती पहा आणि कार्यक्रमाला आवर्जून या. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दिनांक 10 जुलै 2022 रोजी म्हणजे आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या याच प्रथमेश लघाटे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर 9:00 वाजता प्रभू पांडुरंगा नावाचं अतिशय नवीन कोरं करकरीत असं पांडुरंगाचं भक्तिगीत आपण रिलीज करणार आहोत. हे गीत माझा अतिशय जवळचा मित्र कौस्तुभ आठले याने लिहिलेलं आहे, याचं संगीत मीच देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे गीत माझ्याच आवाजात रेकॉर्ड केलेलं आहे. तरी सगळ्या रसिक प्रेक्षकांना आपल्या प्रथमेश लघाटे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलचे जे रेग्युलर पाहणारे रसिक प्रेक्षक आहेत किंवा जे नवीन आहेत अशा सगळ्या रसिक प्रेक्षकांना अतिशय कळकळीची आग्रहाची विनंती करतो की हे जे आपलं प्रभू पांडुरंगा हे नवीन गीत आहे ते जरूर ऐका. दिनांक 10 जुलै 2022 आपल्या याच लाडक्या प्रथमेश लघाटे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर 9:00 वाजता हे गाणं रिलीज होत आहे, नक्की ऐका. तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच विविध विषयांच्या व्लॉगसह म्युझिकल कंटेंटसह आणि अर्थातच आगामी आषाढी एकादशीच्या नवीन गीतासह. तोपर्यंत आनंदी रहा, पॉझिटिव्ह रहा, प्रथमेश लघाटे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरचा कंटेंट ऐकत रहा, जास्तीत जास्त शेअर करत रहा, काळजी घ्या पण काळजी करू नका. धन्यवाद.